नमस्कार मित्रांनो, वायपी अकॅडमी या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, पुणे रेल्वे पोलीस या संदर्भात एक महत्त्वाचं शुद्धीपत्रक जे आहे ते शुद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. यामध्ये ज्या जागा आहेत त्या जागेमध्ये बदल करण्यात आलेला आहे. नेमक्या कोणत्या प्रवर्गासाठी एससीबीसीच्या ज्या जागा आहेत त्या ओपन प्रवर्गामध्ये वर्ग करण्यात आल्यात त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊया. त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून पोलीस भरतीविषयक जे नवनवीन अपडेट असतील ते तुमच्याकडनं मी सोडणार नाही. चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ. बघा मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता, या तीन डॉटवर जर क्लिक केलं तर आपल्याला या ठिकाणी ऑप्शन दिसतं एक पोलीस भरती म्हणून. यावरती जर आपण क्लिक केलं पोलीस भरतीवरती तर या ठिकाणी जी काही मेन पोलीस भरती संदर्भातली जी माहिती आहे ती माहिती या ठिकाणी ओपन झालेली दिसेल. तर 3 ऑगस्टला एक या ठिकाणी परिपत्रक जे शुद्धीपत्रक आहे ते शुद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे, पोलीस शिपाई भरती 2019. ठीक आहे, तर या ठिकाणी अधिक वाचावरती क्लिक करायचंय. तुम्हाला जी PDF आहे ती PDF या ठिकाणी डाउनलोड होईल. या ठिकाणी डाउनलोडवर क्लिक करायचं आहे. डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर ती PDF या ठिकाणी डाउनलोड झालेली दिसेल. आता यामध्ये बघूया जो काही जागामध्ये बदल आहे. तर या ठिकाणी बघा, गृहविभागामार्फतचं परिपत्रक या ठिकाणी आहे, त्याचबरोबर पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे पोलीस भरती 2019 शुद्धीपत्रक नमुना. आता यामध्ये महापरीक्षा पोर्टलवरती फॉर्म भरलेले आहेत. त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी ऑनलाईन असं लिहिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन असं गृहीत धरायचं आहे. तुमचे 3 सेंटर 3 पसंतीक्रम आहे, त्यापैकी चौथा जरी आला तरी तुम्हाला त्या केंद्रावरती जावं लागणार आहे. यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे काही SC BC या प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या जागा आहेत त्या अराखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गात समाविष्ट करण्यात आल्या असल्याने सुधारित जागांचा तक्ता खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी जो काही SC BC चा प्रवर्ग जो काही जागा होत्या त्या जागा या ठिकाणी खुल्या प्रवर्गात आल्या. आता खुल्या प्रवर्गामध्ये एकूण 34 जागा झालेल्या आहे, म्हणजे एकूण 77 जागेसाठी या ठिकाणी फॉर्म भरण्यात आले होते, परंतु आता खुल्या प्रवर्गामध्ये जागा आधी कमी होत्या, SC BC च्या जागा आता खुल्या प्रवर्गात आल्या आणि एकत्रित 34 जागा ज्या आहे त्या खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे. आणि याचबरोबर काही महत्त्वाची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. जे उमेदवार SC BC मधून ज्या उमेदवारांनी फॉर्म भरलेला असेल त्यांनी काय करायचं आहे, तर SC BC प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांनी अराखीव अथवा आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजे या ठिकाणी अराखीव म्हणजेच ओपन किंवा मग EWS या दोन्हीपैकी एक पर्याय जो आहे तो एक पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे आणि त्याचा कालावधी 5 ऑगस्ट 2021 ते 15 ऑगस्ट 2021 रात्री 12 वाजेपर्यंत तुमचा जो काही बदल आहे प्रवर्ग चेंज आहे तो प्रवर्ग चेंज तुम्ही या ठिकाणी करू शकता. या ठिकाणी YC पाटील यांची स्वाक्षरी आहे, जे की पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे यांची स्वाक्षरी आहे. तर महत्त्वाचं परिपत्रक आहे, ज्या उमेदवारांनी पुणे लोहमार्ग किंवा पुणे रेल्वे या ठिकाणी रेल्वे पोलीस या ठिकाणी फॉर्म भरलेला असेल आणि SC BC मधून फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी बदल करणं गरजेचं आहे. त्यासाठी आजच तुमचा जो काही बदल आहे तो बदल त्या ठिकाणी करून घ्या. मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करत आहे तर त्यासाठी सराव करणं अत्यंत गरजेचं आहे. सराव करण्यासाठी एक मार्केटमध्ये छान पुस्तक आहे, पोलीस भरती 572 प्रश्नपत्रिका संच, जो की आधी पोलीस भरती 491 प्रश्नपत्रिका संच होतं आणि ते आता सुधारित आवृत्ती म्हणून या ठिकाणी पोलीस भरती 572 प्रश्नपत्रिका संच म्हणून आपण नाव चेंज केलेलं आहे. आता ही जी प्रत आहे तुम्हाला 6 ऑगस्ट 2021 पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध असणार आहे. याचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला कोणत्याही ठिकाणी 20 ते 30% डिस्काउंट जे आहे ते बुकस्टॉलवरनं मिळणार आहे. आता त्याची मुख्य वैशिष्ट्य काय काय ते आपण या ठिकाणी बघूया. यामध्ये 2 ऑगस्ट 2021 पर्यंतच्या चालू घडामोडीचा यामध्ये समावेश असणार आहे. 2 ऑगस्ट 2021 पर्यंतच्या सर्वच्या सर्व चालू घडामोडी यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेला आहे. याची महत्त्वाची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे 985 पेजेस आहे आणि याची किंमत आहे 380 रुपये. आता यामध्ये 2018 मध्ये झालेले जे सर्व पेपर आहे त्यांचा या ठिकाणी पूर्णपणे स्पष्टीकरणासह दिलेले आहे. त्याचबरोबर बाकीच्या ज्या काही सराव प्रश्नपत्रिका आहेत त्या 6-10 सराव प्रश्नपत्रिका तुम्हाला त्यामध्ये सोडून दिलेल्या आहे. स्पष्टीकरणही त्याचं अचूक दिलेलं आहे. त्याचबरोबर बाकी अंकगणित असेल, बुद्धिमत्ता असेल, GK असेल आणि मराठी व्याकरण असेल, या सर्वांचे 25-25 घटक तुम्हाला या ठिकाणी 25-25 जे प्रश्न आहे त्याच्या बऱ्याच खूप साऱ्या प्रश्नपत्रिका यामध्ये देण्यात आलेल्या आहे. आणि तुमच्या ज्या काही 572 प्रश्नपत्रिका आहे एकत्रित सर्व 572 प्रश्नपत्रिका यामध्ये देण्यात आलेल्या आहे आणि 18,210 प्रश्नाचा या पुस्तकाच्या माध्यमातून तुमचा सराव होणार आहे. तर आजच तुमची जी प्रत आहे मित्रांनो ती प्रत बुक करा, तुम्हाला 20 ते 30% या ठिकाणी डिस्काउंट मिळणार आहे. त्याचबरोबर ऑनलाईनही हे पुस्तक अवेलेबल असेल, 2 ते 3 दिवसामध्ये पुस्तक तुम्हाला अवेलेबल करून दिली जाणार आहे. तुम्हाला त्या संदर्भात लिंकही पुरवली जाईल आणि अधिक माहितीसाठी या ठिकाणी संपर्क क्रमांक दिलेला आहे, यावरती संपर्क करून तुमची जी प्रत आहे ती आजच बुक करा. पोलीस भरती असेल, पोलीस चालक असेल, शिपाई असेल, कारागृह असेल, सर्व पदासाठी, वाहन चालक असेल, सर्व पदासाठी तुम्हाला अत्यंत उपयोगी आणि असं एक वरदान जे आहे हे वरदान पुस्तक तुम्हाला या परीक्षेच्या काळात 1 महिना ठरणार आहे. त्यामुळे नक्कीच तुमची जी प्रत आहे मित्रांनो ती प्रत आजच बुक करा. तुमची 6 ऑगस्टपासून जवळच्या बुकस्टोरला हे जे पुस्तक आहे ते पुस्तक अवेलेबल होत आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक असणार आहे.
आणि यामध्ये जवळपास 1905 पेजेस आणि 380 रुपयाची किंमत असणार आहे. आजच पुस्तक खरेदी करा आणि या संधीचा फायदा